जुलै महिना संपत आला तरीही उजनी धरण उणे 23.72% एवढं आहे. उजनी धरण गेल्या वर्षीच्या तुलनेनं कमी पाणी साठा झाला असून यावर्षी उजनी धरण भरणार का यावर हवामान अभ्यासक पंजाब ड काय म्हणाले ते पाहूया. आपण पावसाचं गणित सांगितलं, प्रत्येक वर्षी उजनी धरण हे यावसं 20-25-30% मध्ये जाते आत्ताच्या वेळेसला. सध्या तरी 2-3% मध्ये आता 100% धरण भरेल का यावेळेस? म्हणजे यावेळेस काय म्हणणं, आतापर्यंत काय झालं चक्रीवादळ, आतापर्यंत 2-3 जे लो प्रेशर तयार झाले त्यांची दिशा कशी होती, नागपूरकडून विदर्भातून जळगाव मार्गे डायरेक्ट गुजरात राजस्थानकडे गेले. पण याच्यानंतर कसं असतं की म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लो प्रेशर काय होतं, चक्रीवादळ बंगालची खाडी म्हणजे विशाखापट्टणमपासून ते चेन्नईपाशी तयार होत आहे. आणि चेन्नईजवळचं जे चक्रीवादळ ते सरळ काय होतं लातूर मार्गे सरळ म्हणजे सोलापूरकडून इकडं इकडं येतं आहे, त्याच्यामुळं प्रतीच्या पावसामध्ये हे तळे भरून जाणार आहेत. किती टक्के धरणाची महाराष्ट्रात 100% भरते महाराष्ट्र? जवळपास सर्वच तळे भरून जातील, कमी दिवसात जास्त तळे भरून जातील. पाऊस उशीर आहे पण धरणं भरणारा पाऊस आहे.